नमस्कार, माझा आवाज येतोय? चालेल, आपण प्रार्थना घेऊयात. या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावरदंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर् देवै सदा वंदिता, सामापतु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. दादा, माझा आवाज येतोय का दादा व्यवस्थित? हो, छान येतोय. हो, हा, ठीक, चालेल. मी स्लाइड शेअर करतो, आपण सुरू करू. दिसतात दादा स्लाइड्स? हो, दिसत आहे. आपण मागच्या वेळेला भागाकार म्हणजे दशांश चिन्हांपर्यंत असलेला भागाकार कसा करायचा हे पाहिलं होतं. म्हणजे फ्लॅग सिस्टम आपण म्हणजे ध्वजांक जी पद्धत वापरतो त्याच पद्धतीने गणित सोडवायचे. फक्त दिलेल्या नंबरच्या पुढं शून्य 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 जोडून ती आवर्तन म्हणजे आवर्ती प्रक्रिया किंवा रिकर्सिव प्रोसेस आपल्याला करत राहायचे. म्हणजे पहा, 73 भागायचे तर 7 खाली लिहिले, 3 वरती लिहिले, बरोबर. मग पहिलं 4 ला भाग जात नाही 7 नी, म्हणून 40 घेतले, बरोबर. म्हणजे उत्तर आलं म्हणजे 7 5 35, म्हणून 5 खाली लिहिले, बाकी उरलेली 5 वर लिहिले. पुढचा अंक झाला 53. 53 वजा 5 3 फ्लॅग गुणिले पंधरा आलेलं उत्तर 5 3 15, म्हणजे आलं उत्तर 38. 38 भागिले 7, मग परत उत्तर 35 आलं 5, बाकी उरली 3. 3 मग आता पुढचा अंक झाला 34, बरोबर. मग आता 34 परत 5 3 15, म्हणजे 34 वजा 15 34 म्हणून म्हणजे पंधरा 19. 19 एकोणीस भागिले 7 सात उत्तर आलं 14 2 बाकी 5 5, बरोबर. आणि मग परत बाकी 5 वर लिहिली. मग पुढचा अंक झाला 52. 52 म्हणजे 52 3 2 6 वजा केले 46 भागिले सात, सहा बाकी म्हणजे उत्तर आलं 7 7 42 म्हणजे 6, गुणिले बाकी 4. चार मग बाकी 4 वर लिहिली, बरोबर. आणि झाले उत्तर चाळीस 6 खाली लिहिलं, बरोबर. आता दशांश चिन्ह जसं तसं खाली ओढून घेतलं. मग आता पुढचा अंक झाला 40, बरोबर. मग 6 2 7 3 18, 40 वजा 18, म्हणजे तीच क्रिया फक्त बस. आपण रिपीट करत राहिलो. जितके अंक आपल्याला दशांश चिन्हाचे हवेत तितके अंक आपण ते काढत राहिलो, बरोबर. लक्षात आलं का कसं केलेलं? सेम म्हणजे पद्धतीच आहे, स्टेप्स रिपीटेटिव्ह आहेत. समजा आपल्याला 5 6 दशांश चिन्हापर्यंत उत्तर काढायचं, तर तसं आपण केलं फक्त. तसंच आपण मागच्या वेळेला अपूर्णांकांचं हे पाहिलं होतं, म्हणजे अपूर्णांकांची बेरीज कशी करायची. ऊर्ध्व तिर्यक, म्हणजे व्हर्टिकली आणि क्रॉस वाईज. आपण हे जे गुणाकारासाठीचं सूत्र आपण शिकलो होतो मागे, म्हणजे कुठल्याही 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी संख्यांचे गुणाकार आपण ह्या पद्धतीने केले होते. तसंच आता इथे अपूर्णांकांची बेरीज करताना तसंच करायचं, म्हणजे लसावी वगैरे काढायचं नाही किंवा एलसीएम वगैरे न काढता 7 2 14 क्रॉस मल्टिप्लाय 3 1 3 आणि खालचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 7. मग 7 2 14 3 1 3 7 3 21 14 3 17 21. सिम्प्लिफिकेशन जे काही करायचं किंवा कमी करणं, जो गुणोत्तर कमी करण्याचा जो प्रकार असतो तो मात्र शेवटी करायचा, म्हणजे त्याची काही इमिजिएटली करायची गरज नसते. आपण
शाळेत पण आपण तसंच शिकलेलो आहोत. आता वजाबाकीला पण आपण ही क्रिया पाहिली, क्रॉस गुणाकार करा, वजा 3 × 1 = 3 करा, बरं. आणि मग 7 × 7 = 14 − 3 म्हणून 11 / 21 आणि खालचा गुणाकार, बरं. अपूर्णांक कसा सोडवायचा पटकन याचं हे टेक्निक आहे. म्हणजे काय होतं की मुलांना एलसीएम काढत बसणं, बरोबर, हे आणि ते काढत बसून त्याच्यामध्ये खूप वेळ जातो अपूर्णांक सोडवायला. तर ह्या पद्धतीने ते थोडंसं सोपं होतं, बरोबर. आता समजा त्याच्यापेक्षा अजून थोडं कॉम्प्लिकेशन्स आपण बघूयात आज, बरं. आता गणित काय, 5 12 अंश आणि 7 18 अंश. आता एक सारखे म्हणजे समान अवयव आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात, बरोबर. समान अवयव काय आहे पायाचा, याला म्हणजे अपूर्णांकामध्ये हे तुम्हाला आठवत असेल की खालच्या संख्येला पाया म्हणतात आणि हा वरचा भाग आहे त्याचा, बरोबर. आता 12 आणि 18 चा समान अवयव 6 आहे, मग काय करा, 6 ने 12 ला भागा म्हणजे उत्तर 2 येतं, ते खाली लिहा. 6 ने 18 ला भागा 3 येतं, बरोबर. मग आता काय करा की हा जो काही आलेला गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराने गुणा, म्हणजे 5 × 3 = 7 × 2 करा, बरोबर. आणि क्रॉस करताना मात्र 12 × 3 किंवा 18 × 2 कुठलंही एक करा, बरोबर. मग लिहिताना कसं लिहिलं, आता बघा, 5 × 3 = 15, 7 × 2 = 14 आणि 12 × 3 = 36 म्हणून 29/36 हे उत्तर आलं, बरोबर. म्हणजे काय केलं आपण, इथे कुठेही म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे आपण शाळेत कसं काढत होतो, कॉमन अवयव घ्या, मग त्याचं सगळ्यांची 7 × 12 = 36 असं करून तो एलसी लसावी काढा, मग त्याला परत त्या 12 ने भागा, मग आलेल्या गुणोत्तराला 5 ने गुणा, एवढं सगळे कॉम्प्लिकेशन्स करायची काही गरज नाही. लक्षात आलं का काय केलंय ह्या गणितात तुम्ही? हा, म्हणजे 12 ने 18 घेतले, बरोबर. 12 ला कितीने भागलं, समान अवयवाने भागलं, गुणोत्तराला 2, 6 ने इथे भागलं गुणोत्तराला 3. मग त्या आलेल्या गुणोत्तराला म्हणजे 5 × 3 करा, 7 × 2 करा आणि 12 × गुणोत्तर करा. इथे चुकायचं नाही, 12 × 18 नाही करायचं, 12 × गुणोत्तर करायचं किंवा 18 × 2 करायचं, बरोबर. कुठलंही एक केलं तरी चालेल, एकच क्रिया करायची, बरोबर. आणि मग ते गुणोत्तर लिहिलं तर उत्तर डायरेक्ट 5 × 3 = 15, 7 × 2 = 14, 29/36 आहे. समजलं का कसं करायचं? सोपं आहे, म्हणजे काही अवघड काही नाहीये, फक्त स्टेप्स खूप कमी होतात गुणोत्तर सोडव म्हणजे अपूर्णांक सोडवण्याच्या. मराठी मीडियम मध्ये असेल तर अपूर्णांक त्याला आपण, आता पहा हे गणित सोडवा. 5 18 अंश वजा 1 27 अंश सोडू शकाल का? गुणोत्तर समजा कॉमन अवयव 9 येतो, 9 × 3 = 27, नऊ 5 × 3 पाच वजा गुणिले तीन दोन वजा एक गुणिले गुणिले दोन 2 / भागिले 18 × 3 किंवा 27 × 2, दोन. जे काही सोपं असेल ते, बरं. म्हणजे 5 × 3 = 15 + 2 18 × 36 छत्तीस म्हणजे तेरा 13/36. आता ह्याच्या काही पुढे अजून पुढे भाग जात नाही बघा, नाही बरं. लक्षात आलं का सगळ्यांना? हा दादा 13 54 ना, 13/54, हाँ 18 ते 18 × 54 सॉरी. दादा कॉमन बाहेर काढून केलं तरी चालेल का? हाँ म्हणजे 1.9 बाहेर काढलं आणि मग नंतर आतमध्ये ब्रॅकेट मध्ये पटकन केलं तर? हाँ म्हणजे तुम्ही कॉमन जर का बाहेर काढून टाकला तर ते गुणोत्तर काय हाँ होईल म्हणजे पहा, 5 द्वितीयांश आणि 1 तृतीयांश होईल, पण हाँ मूळ गणितापासून ते गणित वेगळं बनेल. म्हणजे काय की नाही नाही बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर 1/9 लिहायचं आणि हाँ ब्रॅकेट मध्ये सॉल्व करायचं आणि मग ते ब्रॅकेटला आहे. नाही हे कशासाठी, कधी कधी असं होतं हाँ 18 च्या तसंही खाली 2 चालेल लिहिलंय, म्हणजे 27 च्या खाली असं 3 लिहिलंय, तर चुकून जसं
क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायच्या बदली डायरेक्ट केलं 27 गुणे 2 म्हणजे हाँ 27 गुणिले 3 केलं आणि चुकून झालं तर ह्याच्यासाठी विचारलं. हाँ तसं करता येईल पहा, पण आपलं सूत्रच काय सांगतं, सूत्रातलं म्हणजे शब्द नीट समजून घ्या संस्कृत मधले, ऊर्ध्व अच्छा तिर्यक, तिर्यक तिर्यक म्हणजे तिरका, बरोबर? म्हणजे आता तुम्ही पूर्वीच्या अच्छा ओके क्लासला ओके समजा आपण गुणाकाराची एक पद्धत बघितली होती, पहा 21 गुणिले समजा 23 करायचं, बरोबर? तर हाँ हे गणित आपण पूर्वी कसं शिकलो होतो, दोन बघा बेदुणे 4 बरोबर, क्रॉस बरोबर, 3 दुणे 6 आणि बे एक बे बरोबर, म्हणजे 7 2 8 आणि 3 1 3 म्हणजे वर्टिकल। अच्छा म्हणजे आता हे जे काही लॉजिक आहे 2 डिजिट साठी, सेम लॉजिक आपलं हाँ 3 डिजिट साठी पण ऍप्लिकेबल आहे, 4 डिजिट साठी पण ऍप्लिकेबल आहे। म्हणजे आपण ती गणितं बघितली होती, 311 गुणिले समजा काय अजून हे करायचं असेल, 111 करायचं, बरोबर? हाँ तरी सूत्र तेच राहतं, पहा असा गुणाकार मग असा तिरका मग असा 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 मग असा आणि मग असा वर्टिकल झालं, म्हणजे 6 स्टेप अच्छा मध्ये एका लाईनीच उत्तर येतं 3 अंकी गुणाचं। सेम अच्छा लॉजिक म्हणजे त्या ऊर्ध्व इथे तिर्यक हे ज्या करायचं. या सूत्रांनी केल्यामुळे काय होतं, पहा की कॉमन फॅक्टर काढताना इथे चूक केली बरोबर, हाँ आणि तो नीट नाही काढला गेला तर सगळंच गणित चुकू शकतं। पण सूत्र म्हणजे पहा, सूत्र या शब्दाचा अर्थ मागच्या वेळेला मला वाटतं राहुल दादांनी त्यांच्या बक्षली हस्तलिपीताच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, सूत्र म्हणजे काय असतं की कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मजकूर सांगणं बरोबर, किंवा जास्तीत जास्त बरोबर कंटेंट सांगणं, याला सूत्र असं म्हणतात। आणि ते थोडस तत्वज्ञानात्मक आहे, म्हणजे पहा शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र रचली बरोबर, आता ब्रह्मसूत्र जी काही आहेत ती जास्तीत जास्त म्हणजे 557 सूत्र आहेत, पण एक एकच शब्द आहे किंवा जास्तीत जास्त दोन दोन शब्द आहेत बरोबर, आणि दोन शब्दामध्ये सगळी फिलॉसॉफी मांडलेली बरोबर। तसंच भारतीय गणितांच्या परंपरेचं होतं, म्हणजे आपल्याकडे काय कमीत कमी शब्दांमध्ये मुख्य सूत्र सांगायचं पद्धत सोडवायचं बरोबर। तसं ऊर्ध्व तिर्यक ज्ञान हा जो काही शब्द आहे त्या शब्दामध्येच हे सांगितलेलं की क्रॉसवाईज करायचं, त्यामुळे हे चुकण्याची शक्यता नसतेच, म्हणजे तिर्यक हा शब्दच आलेला आहे, म्हणजे तिरकं जायचंच आहे आपल्याला बरोबर बरोबर असं। हा तुम्ही म्हणता तसं हाँ कॉमन हाँ फॅक्टर काढता येईल बाहेर, मग ते वजाबाकी करता येईल, आणि मग परत ते गुण परत नावाने त्यांना आलेल्या खालच्या भागाला नावाने गुण हा भाग आलाच शेवटी बरोबर। म्हणजे ते सूत्राशी विसंगत होतं, म्हणजे हाँ मूळ ह्याच्याशी मूळ नाही. मूळ सूत्राशी धरून नाही होत असं, पद्धती वेगळी होईल नाही असं नाही, हाँ पण ती मूळ सूत्राशी संबंधित नाही असं। नाही, कळलं. सूत्राशी जाताना हे सो सोपं आहे तसं काही हे नाही. मी आता दोन परत केलं हाँ ह्याचं, पण हाँ कठीण नाही आहे. जस्ट मी ह्याच्यामध्ये एकदम फॅक्टर दिसला म्हणून मी काढलं ते असं. हाँ हाँ नाही आपली कॉमन कसं असतं, आपण शाळेमध्ये फॅक्टर दिसला की बाहेर काढा, हे आपल्याला एक काय मेंदूमध्ये फिट केलेलं असतं आणि आपला मेंदू तसा चालतो, साहजिक येते, पण म्हणजे त्याचं उद्देश्य हे आहे की म्हणजे वैदिक गणिताचं कसं, म्हणजे भारतीय गणिताच्या परंपरा कशा आहेत, पहा की सूत्र समजून घ्यायचं, सूत्राचा शब्द लक्षात ठेवायचा, आणि तो एक शब्द लक्षात ठेवून ती क्रिया सर्व प्रकारच्या गणित म्हणजे त्याच्या संलग्न असणाऱ्या सर्व प्रकारच्या गणितांमध्ये वापरायचं। फक्त म्हणजे त्याचं मी असं नेहमी म्हणतो की भारतीय गणिताचं ब्युटी काय, म्हणजे सौंदर्य काय असेल, तर ते एकच सूत्र अनेक ठिकाणी लागू होत, अनेक वेगळ्या पद्धतीत लागू होतं, म्हणजे त्याचे ऍप्लिकेशन्स जे आहेत ते अनंत आहेत बरोबर। म्हणजे आता ऊर्ध्व तिर्यक ज्ञान ह्या सूत्राचा उपयोग सर्कलचं टँजंट काढायलाही होतो बरोबर, म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की सूत्र एकच पण त्याचं विविध जे काही प्रयोग केलेले आहेत ते खूप सुंदर केलेले असतात असं, म्हणून सूत्र सोडायचं नाही असं, कारण सूत्र बदललं आपण ना की मग सगळं बाकीचं त्याच्यावर आधारित सगळ्या गोष्टी बदलाव्या लागतील असं आहे। हा बरं असो, पुढचं गणित पाहूयात।
हे कळालं का कसं करायचं सगळ्यांना? हो हो दादा, तर पुढे जाऊया. एकच मिनिट. हा आता पहा, थोडस स्लाइड वर गेली. पहा गणित काय आहे की अपूर्णांकांचं चढते आणि उतरते क्रमाने कसं मांडायचं. बरोबर, हा एक महत्वाचा प्रश्न आपल्याला शाळेत असतो. म्हणजे काय की असेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डर मध्ये मांडा अपूर्णांक, म्हणजे लहान मोठा ठरवा. आता जेव्हा तीन तीन अपूर्णांक दिलेले आहेत, आता ते ठरवायचे कसे? बहुतांशी स्पर्धा परीक्षांच्या वेळेला असले प्रश्न फार येतात, म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात किंवा दुसऱ्या काही परीक्षा असतात, त्यावेळेला ठरतात. तर पटकन कसं करायचं पहा. काय करायचं, दोन दोन घ्यायचे, तिरका गुणाकार करायचा, 4 गुणिले 3, 5 गुणिले 2. बरोबर, आता 4 त्रिक 12, म्हणून 12 मोठे 10 पेक्षा, म्हणून 4 पंचमांश हा मोठा आहे 2/3 पेक्षा. बरोबर, मी काहीही त्याच्या खालच्या भागाचा काही विचारच केलेला नाही, फक्त काय केलं, तिरका गुणाकार केला आणि ज्याचा गुणाकार मोठा तो अपूर्णांक मोठा पुढचा घेतला, 2/3, 5/6. बरोबर, मग काय केलं, 7 दुणे 12, 5 त्रिक 15. आता 12 पेक्षा 15 मोठे आहेत, म्हणून कुठलंय, 5/6 हा 2/3 पेक्षा मोठा आहे. बरोबर, आता काय केलं, आता कुठला राहिला, हा पहिला दुसरा झाला, दुसरा तिसरा झाला. आता पहिला तिसरा करायला पाहिजे, म्हणजे 6 चौक 24 आणि 5 5 25. 6 चौक 24, 5 5 25, म्हणजे 5/6 हे 4 पंचमांश पेक्षा मोठे आहेत. बरोबर, आता काय, चढत्या क्रमाने मांडायचं, म्हणजे सगळ्यात शेवटचा कोण आहे, 2/3. बरोबर, त्याच्यापेक्षा कोण आहे, 4 पंचमांश, त्याच्यापेक्षा कोण आहे, 5/6. म्हणजे फक्त तिरका गुणाकार करून आपण अपूर्णांकातला लहान मोठेपणा ठरवू शकतो. इथे म्हणजे ऊर्ध्व तिर्यक यामच्या या सूत्रानुसार, म्हणजे तिरकस पद्धतीने विचार करून आपण लहान मोठेपणा ठरवणं खूप सोपं जात. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये नाहीतर आपल्या शालेय पद्धतीत कसं शिकवलं होतं पहा, 5 गुणिले 3 गुणिले 6 करा, मग त्यांचा जो काही लसावी येईल त्याच्यात त्यांनी 5 ला भागा, आलेल्या गुणोत्तराने 4 ला गुणा, मग तसंच त्या 2 ला गुणा, मग 5 ला गुणा, सगळ्याचा अपूर्णांकाचं खालचं गुणोत्तर समान करा आणि मग ठरवा काय करायचं. म्हणजे नंबर ऑफ स्टेप्स ज्या वाढतात त्या अकारणच वाढलेल्या असतात. बरोबर, पण सूत्र इथं ऊर्ध्व तिर्यक यान वापरल्यामुळे आपलं गणित सोडवण्याची म्हणजे काय वेळ प्रचंड प्रमाणावर वाचतो. बरोबर, लक्षात आलं का कसं केलंय? हो दादा, लक्षात आलं. लॉजिक लक्षात आलं का दादा, कळालं का? हो, आला आला. हा सोपं आहे, म्हणजे काही फारसं डोकं नाही लढवायचं. अवघड नाही नाही हा हा नाही बरं, आणि कितीतरी स्टेप्स कमी केल्यात. हा बघा, आता आपण एक गणित सोडून बघू परत. आता सांगा, 5/6, 3/8, 6/67. आता 5/6 आणि 3/8 याच्यामधला करा. ठीक. 40 37 18 आठापैकी 40 आणि 37 18. बरोबर, पाच म्हणजे षष्टमांश पाच मोठा आहे अष्टमांश मोठे, 3 अष्टमांश लहान, म्हणजे ती ना. आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे. म्हणजे हो 3 अष्टमांश आधी, म्हणजे आता आता दुसरा आणि तिसरा कम्पेअर करा. सहा आणि सात, सात्रिक 21, आठ सक 48, म्हणजे 8 सक 48 म्हणजे 6 सप्तमांश मोठा आहे 3 अष्टमांश पेक्षा. 6 सप्तमांश मोठा आहे 3 अष्टमांश पेक्षा. बरोबर हाँ आहे बरोबर, हाँ चैत्र. हाँ, आठ सक बरोबर, 48. हाँ. मग आता ते कुठल्या क्रमाने, बरं आता पहिला आणि तिसरा कंपेयर करा. हाँ, सात पाच पहिला आणि 35, 6 6 36, म्हणजे परत शेवटचाच मोठा आहे. बरोबर, हाँ परत शेवटचा. हाँ सही सही चैत्र म्हणजे सहा क्रम काय सप्तमांश मोठा आला, आहे. 3 अष्टमांश, 5 अष्टमांश आणि हाँ 6 सप्तमांश. बरोबर, हे उत्तर आलं. म्हणजे बरोबर. सॉरी, हा मी जर लिहायला. बरोबर, हो हा बरं, आता उतरत्या क्रमाने लिहायचं असेल तर फक्त 6 अष्टमांश आधी लिहा, 5 अष्टमांश लिहिल्यानंतर 3 अष्टमांश. नंतर 3 अष्टमांश. चढते उतरते कुठल्याही क्रमाने ते करता येऊ शकेल.
असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मांडणं बघा, का म्हणजे तोंडी पण करता येतं गणित, म्हणजे हो हा म्हणजे याच्यासाठी फार मोठं कॉम्प्लिकेशन करायची काही गरज नाही. लक्षात आलं काय? आणि मी म्हणजे माझं असं ऑब्झर्वेशन एनसीईआरटी मध्ये रिसर्च करत असताना असं होतं की लहान मुलांना नेहमी अपूर्णांकाच्या गणितामध्ये एक तर समजतच नाहीत अपूर्णांक ही कन्सेप्ट काय आहे, आणि दुसरी गोष्ट ती कम्पेअर करताना बऱ्याच वेळेला चुकाच होतात. बरं, म्हणजे शालेय शाळेतल्या मुलांचा, म्हणजे मी मोठ्यांचं नाही सांगत, शाळेतल्या मुलांचं तसं होतं, कारण अपूर्णांक ही गोष्ट आलीच कशी ही त्या वयात डोक्यातच बसत नाही, म्हणजे ही बरोबर कन्सेप्टच काय आहे मुळात. बरं, करायचं आहे. ही ही शाळेतल्या मुलांना लवकर लक्षात येत नाही. बरं, त्या वयात जाऊन विचार केला तर बरं कळालं का हे कसं करायचं. सोपं आहे का शालेय पद्धतीपेक्षा? खूप सोपं आहे. हां, हो बर, पुढे जाऊया. सूत्र तेथ्या ऊर्ध्वतिर्य घ्या. पहा, म्हणजे जसं मी आधी म्हटलं होतं की पहिल्या लेक्चरमध्ये की जी स्वामी भारती कृष्ण तीर्थ यांनी 16 सूत्र आणि 13 उपसूत्र दिली, त्यांनी प्रत्येक सूत्रासाठी एक स्वतंत्र ग्रंथ लिहिलाय. म्हणजे काय की समजा ऊर्ध्वतिर्य ज्ञान घेतलं तर त्याच्यावर एक स्वतंत्र ग्रंथ आहे, आणि त्याचं ऍप्लिकेशन शालेय जीवनापासून ते इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह पर्यंत, म्हणजे जॉमेट्री पासून इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह, म्हणजे इतक्या हायर लेवल मॅथमॅटिक्स पर्यंत त्या सूत्राचा उपयोग कसा करायचा हे त्यांनी समजून दिलं होतं मूळ ग्रंथात. म्हणजे पण अनफॉर्च्युनेटली ते त्यांचे लिहिलेले 16 च्या 16 ग्रंथ कुणीतरी चोरले किंवा हरवले. आता ते ब्रिटिशांच्या काळात असल्यामुळे ते ब्रिटिशांनी कुठेतरी लपवले किंवा ते नेले. बरोबर, आता ते कुठे नेले, जगाच्या पातळीवर कुठे आहेत, कारण त्यांचा प्रवास जगभर घडला होता. म्हणजे ते अमेरिकेत शिकवायला जात असत, म्हणजे शंकराचार्य असून ते अमेरिकेत शिकवायला जात, ऑक्सफर्डला शिकवायला जात, अनेक ठिकाणी ते शिकवायला वैदिक म्हणजे भारतीय गणिताचा प्रसार स्वामी भारती कृष्ण तीर्थांनी केला. आता त्या प्रवासात आणि ते सर्व ग्रंथ हरवले. आता विचार करा की वयाच्या 70व्या वर्षी तुम्हाला कळालं की तुम्ही आयुष्यभर केलेलं काम हरवलं, तर हे किती म्हणजे त्रासदायक असू शकेल एखाद्या विद्वानाला. तर त्या वेळेला त्यांनी जो ग्रंथ लिहिला, म्हणजे 70व्या वर्षी त्यांनी एक जो आत्ता वैदिक गणित नावाचा ग्रंथ आत्ता जो आपल्याकडे उपलब्ध आहे, तो त्यांनी काय केलं, त्या 16 मूळ ग्रंथांचं समरी म्हणून एक ग्रंथ लिहिला, पटकन लिहून काढायचा म्हणून, आणि तो बनारस हिंदू युनिव्हर्सिटीने पब्लिश केला त्या काळी. बरोबर, आणि त्याच्यामुळे आत्ताच आपल्याला भारतीय गणित हे कळतं, म्हणजे वैदिक गणित कळतं. पण वैदिक गणिताचं असं आहे की वैदिक गणितामध्ये तज्ज्ञ लोक नुसती भारतातच होती असं नाही, तर आत्ता आज मी तिला अमेरिकेत सुद्धा, युरोपमध्ये, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये सुद्धा अनेक विद्वान लोक याच्यावर काम करतात. बरं, आणि त्यांनी अनेक शोध पण केलेले आहेत आणि वैदिक गणित वापरतात मोठ्या प्रमाणावर. बरं, फक्त कसं आहे की भारतामध्येच वैदिक गणित वापरलं जात नाही, आणि का तर आपल्यातल्या काही शिक्षण तज्ज्ञांनी असं सिद्ध केलं की वैदिक गणित हे काही गणितच नाही. बरं, कारण हे वेस्टर्न गणित अशी मॅच होत नाही, म्हणून हा गणिताचा भाग होऊ शकत नाही. बरं, आणि त्याच्यामुळे त्यांनी ते शालेय अभ्यासक्रमातून पण डंप करून टाकलं त्या काळीच. बरं, आणि त्याच्यामुळे आपल्याकडच्या मुलांना अवघड अवघड पद्धती शिकवल्या जाऊन शालेय शिक्षणाचं काय त्याला म्हणतात आधारस्तंभच उखडून टाकले आपल्याकडचे. बरं, पण महत्वाचं असं आहे की आपल्याच पद्धती आपण शिकण्याची खूप गरज आहे आणि ती वापरण्याची गरज आहे मुळात व्यवहारामध्ये. बर, असो, हे कळालं का? पुढे जाऊ. एकच फक्त होत दादा आता हा, की आता आपण हे पहा 6 सप्तमांश आणि 3 अष्टमांश आपण असं घेतलं बरोबर आहे. सात्विक 21 आणि सात्विक 21 6 8 48 झाला.
हाँ बरोबर आहे. आता 6 8 48 म्हणजे 48 हा मोठा आहे 21 पेक्षा, हाँ बरोबर आहे. तर मग आपण ज्याचा छेद म्हणजे जी संख्या 48 जी मोठी आहे, ज्याचा छेद मोठा आहे ती म्हणायची का अंश ज्याचा मोठा आहे ती मोठी नाही करायची. नाही 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 हा पहा, हे थोडं कन्फ्युजन आहे. क्रमाने घ्यायचं आहे म्हणजे पहा, क्रमाने म्हणजे कसं घ्यायचं पहा, ज्याचा वरचा भाग पहिल्यांदा घ्यायचा गुणाकाराला, हा गुणाकार करायचा बरोबर. हाँ आता बराबर. हा गुणाकार करताना हा गुणाकार कशाच्या संदर्भातली, याच्या संदर्भातला नाहीये, या तीनाच्या संदर्भातला आहे अच्छा, 3 च्या बरोबर. संदर्भातला गुणाकार आहे. हा आता हा गुणाकार करताना 6 × 8 करतोय, तर अच्छा, पायाशी काही संदर्भ नाही, म्हणजे फक्त मूळ अंश आधार जो काही घ्यायचाय लॉजिकला तो वरचा भाग आहे, अंशच. हाँ अंश अंशाचा भाग आहे. अंश अंशाचा हा भाग. बरोबर. म्हणून हा जो सात्विक ओके. हो 21 आहे बरोबर, 21 काय दर्शवतो, 3 अष्टमांश दर्शवतो हो बरोबर, आणि 8 × 48, 48 काय दर्शवतो, तो 6 सप्तमांश दर्शवतो तो शोध बरोबर. मग बरोबर. असं जेव्हा आता 21 पेक्षा 48 मोठे म्हणजे 6 सप्तमांश मोठे असं म्हणजे आपण जो गुणाकार करतोय त्याचा अंशच धरायचा. आपण तीन अंशच गुणिले धरायचा. सात काय किंवा हाँ 3 गुणिले हा सात काय किंवा 7 गुणिले 3 काही करा, तो काही अंश करा, फक्त कन्सिडर करा. अंश फक्त कन्सिडर करा बरोबर बरोबर. म्हणजे हा आता त्यातला मूळ अर्थ. हा त्यातला मूळ अर्थ आहे, म्हणजे तुम्ही बरोबर पकडलं ते, म्हणजे पहा की अपूर्णांकांमध्ये काय, हा जो काही खालचा छेद असतो बरोबर, त्याला काही फारसं महत्व देऊ नका, फक्त त्याचा प्रोपोर्शन घ्या असं स्वामी म्हणतात बरोबर, बरोबर. त्याचं म्हणजे प्रोपोर्शन तीन घ्या. हा तीन म्हणजे 3 अष्टमांश म्हणजे 8 भागापैकी 3 भाग, 6 सप्तमांश आठ म्हणजे सात भागापैकी 3 भागापैकी म्हणजे हा 7 भागापैकी 6 भाग असं. बरोबर, म्हणजे म्हणण्याचं उद्देश काय असतं, तुम्ही किती तुकडे केले ह्याच्यापेक्षा तुम्हाला किती मिळाले हे महत्वाचं ते आहे. महत्वाचं. हा हा त्यामुळे आपल्याला मिळणारा भाग जो आहे तो अंशात आहे. हा आपल्याला मिळणार भाग, म्हणजे आपण नेहमी अपूर्णांक शिकवताना ही अॅनॉलॉजी देतो, म्हणजे ऍपल घ्या, ऍपल 8 भागात कट करा बरोबर, आणि त्यातले 3 भाग तुम्ही खायला घ्या बरोबर. आता साहजिकच आहे की 8 भागातले 3 भाग म्हणजे छोटाच पोर्शन मिळणार आहे खायला बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर, आणि 6 सप्तमांश घेतले म्हणजे 7 भाग केले आणि त्यातले 6 भाग खाल्ले, तर ऑब्व्हिअसली एक्झॅक्टली मोठा जास्त पोर्शन मोठा. खायला मिळणार आहे. एक्झॅक्टली. हा म्हणजे लॉजिक अशा प्रकारे विचार करायचा असं स्वामी आपण म्हणतात. फक्त थोडक्यात काय पटकन मेकॅनिकली करण्यासाठी किंवा पटकन करण्यासाठी लक्षात ठेवायचं की अंश हा महत्वाचा भाग आहे त्यातला. अंश महत्वाचं आहे बरोबर बरोबर, जे आपल्याला मिळालं ते महत्वाचं ते बरोबर. महत्वाचं. म्हणजे तसं भारतीय लोक ज्ञानाच्या बाबतीत तशी हुशार आहेत, म्हणजे कळलं हा, म्हणजे जे बरोबर. जे आपल्यात म्हणजे ऑब्व्हियसली विचार करा की ते व्यापारासाठी जगभर जात असत किंवा अनेक हो ठिकाणी ना. जात असतील, तर अनेक मोठ्या मोठ्या प्रमाणावर व्यापार चालत असेल, पटपट डिसिजन व्यवहारात घ्यावे लागत असतील त्यांना, एक्झॅक्टली. आणि मग पटपट डिसिजन घेताना ते कसं घेत असतील, म्हणजे रिअल लाईफ मध्ये समजा मला तुझ्या जहाजावरचे 5 पोती दे, माझ्याकडे 20 पोती आहेत बरोबर, तुझ्याकडचे बरोबर. 8 पोती आहेत, माझ्याकडे माझ्या जहाजावर 20 काय 25 पोती आहेत, तर कुणाला जास्त मिळाली बरोबर. हा तर हे तोच भाग होता पटकन, तो. हा हा तर म्हणजे अपूर्णांक रिअल लाईफ मध्ये कुठे असतात, तर वाटण्या जिथं होतात तिथं बरोबर, हा हा तिथं त्याचा वाटणार होतं उपयोग, तिथे. वाटण्या होतात तिथे उपयोगाला येतात, आणि बरोबर. त्यामुळे त्याचा अत्यंत हुशारीने भारतीय लोकांनी त्याचं ऍप्लिकेशन करून घेतलं. आणि म्हणजे असं नेहमी म्हटलं जातं की गणिताचा संबंध हा व्यावहारिक जीवनाशी फार असतो, सगळ्याशीच असतो, व्यवहाराशी असतो म्हणजे पर खगोलशास्त्राशी असतो, सगळ्याशी असतो गणिताचा संबंध. बर ठीक चालेल, पुढे जाऊयात. हा हो. आता पहा आजचं जे काही सुभाषित आहे मी घेतलं होतं, क कालह काणी मित्राणी को देश को व्ययागमो कस्याहं काच मे शक्ती इति चिंत्यं मुहुर्मुहु. चाणक्य नीतीतलं फार सुंदर असं सुभाषित आहे,
नाही काय, माझ्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे, म्हणजे ती अनुकूल आहे की नाही बघा. क काल काणी बरोबर, मित्रांनी को देश, म्हणजे कोण माझे मित्र आहेत बरोबर, देशात कशी परिस्थिती आहे, ती माझ्या बाजूनी आहे का माझ्या विरुद्ध आहे बरोबर, म्हणजे माझ्याकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही. तसंच मी कोण आहे बरोबर, म्हणजे स्वतःला समजून घेणं म्हणजे, आणि माझी ताकद काय आहे, ह्या सहा प्रश्नांची उत्तरं बरोबर, या प्रश्नांची उत्तरं नेहमी काळजी, या प्रश्नांची नेहमी काळजी करायला हवी असं चाणक्य म्हणतो. त्याच्यातून तो आपल्याला काय सुचवतो पहा, की नेहमी कुठलीही कृती करण्यापूर्वी बरोबर आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे बरोबर, आणि सतर्क करून सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे बरोबर. विचार बहुतांश वेळेला मनुष्य आयुष्यामध्ये निर्णय घेताना इमोशनली निर्णय घेतो. इमोशनली म्हणजे काय, की माझ्या मनाला हे वाटतं म्हणून तेच करणं योग्य आहे बरोबर, अशा प्रकारेच भावनात्मक पद्धतीने निर्णय घेतले जातात. म्हणून म्हणजे त्याला डिसिजन मेकिंग अशी एक कन्सेप्ट आहे, म्हणजे निर्णय कसे घ्यावेत, निर्णय घेताना नेहमी बुद्धीने निर्णय घ्या असं मी नेहमी मुलांना किंवा सर्वांनाच सांगतो बरोबर. जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता, म्हणजे खूप आनंदाच्या अवस्थेमध्ये आहात, त्यावेळेला कधीही निर्णय घेऊ नका बरोबर, कारण त्यावेळेला तो निर्णय चुकीचा होऊ शकतो. तसंच तुम्ही खूप डिप्रेस आहात किंवा रडत आहात किंवा इमोशनली फार दुखावलेले आहात, त्यावेळेसही कधी निर्णय घेऊ नका, कारण त्यावेळेला तुमचं मन हे तुमच्या बुद्धीवर हावी झालेलं असतं. निर्णय कधी घ्यायचा असतो, नेहमी जेव्हा मन शांत चित्त असेल, बुद्धी स्थिर असेल, आणि ज्याच्यामध्ये मनामध्ये कुठलाही तुलनात्मक भाव नसेल बरोबर, म्हणजे चालणं चांगलं वाईट, संकल्प असंकल्प, वाईट गोष्ट खोटी गोष्ट खरी गोष्ट, असा कुठलाही जिच्यामध्ये भ्रम नसेल, त्यावेळेलाही कुठल्याही कृतीविषयीचा निर्णय घेणं योग्य असतं. त्यावेळी घेतलेला निर्णय हा नेहमी योग्य निर्णय घेतला जातो. म्हणून चाणक्य आपल्याला असं म्हणतो की नेहमी आजूबाजूची परिस्थिती काय आहे ती पहा, ती अनुकूल आहे की नाही पहा, कोण माझा मित्र आहे ते पहा, आपण देशाच्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत ते पहा बरोबर. म्हणजे देश हा शब्द काही भारत किंवा एखादा विशिष्ट देश अशा संदर्भातला नाही, देश म्हणजे आपण ज्या स्थानी राहतो किंवा ज्या परिस्थिती किंवा ज्या भागामध्ये राहतो किंवा ज्या विशिष्ट क्षेत्रामध्ये राहतो अशा परिस्थितीला देश असा शब्द वापरला जातो बरोबर. म्हणजे आपल्या आसपासची परिस्थिती कशी आहे बरोबर, तसंच माझ्या बाजूनी माझ्या विरुद्ध कोण आहेत बरोबर, तसंच माझ्याकडे नक्की कुठल्या स्ट्रेंथ आहेत बरोबर, आणि माझ्याकडे काय नाहीये बरोबर, ह्याची जाणीवही असली पाहिजे, म्हणजे आपले स्ट्रेंथ काय आहेत आणि आपले विकनेसेस काय. आणि त्याच्याही पुढे जाऊन फार सुंदर प्रश्न आहे हा, की मी कोण आहे, नक्की मी कोण आहे बरोबर, हेच माहिती पाहिजे. आणि तेच माहिती नसेल तर बहुतांश वेळेला घेतलेला निर्णय हा चुकीचा होतो. आणि माझी ताकद काय, म्हणजे माझी क्षमता जर का हत्तीशी लढण्याची नाही, तर हत्तीशी जाऊन टक्कर देणं काही अर्थ नसतो बरं, म्हणजे तो मूर्खपणा असतो बरं. किंवा माझी ताकद एखाद्या काय एखाद्यापेक्षा जास्त आहे, तर ती ताकदीचा अंदाज घेता आला पाहिजे बरं, आणि मग योग्य तो निर्णय घेता आला पाहिजे बरं. फार सुंदर प्रकारे चाणक्य ह्या सुभाषितामध्ये ती गोष्ट समजून सांगतो आहे. मला या अनुषंगाने खूपच छान आहे. एक सांगायची गोष्ट अशी होती, हे पहा तुमच्या तुम्हाला आवडतं की नाही माहित नाही, रेडिओ माहिती का, म्हणजे मला रेडिओ लहानपणापासून ऐकायला आवडतं आपलं. हा म्हणजे रेडिओचं टी व्ही पेक्षा रेडिओ फार छान असतो असं मला नेहमी वाटतं, की आकाशवाणीचं आता नभोवाणी नावाचं एक ऍप आहे पहा, म्हणजे तुमच्याकडे अँड्रॉइडचा फोन असेल ना तर इन्स्टॉल करा नभोवाणी ऍप, लेटेस्ट त्यांनी केलं. नभोवाणी हा नभोवाणी बरोबर, बा आणि नभोवाणी ऍपमध्ये गेल्यानंतर भाषा मराठी निवडा बरोबर, भाषा अनेक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सर्व भाषेतले प्रोग्राम्स दिलेले. आता मराठी भाषा का निवडा, आपण सर्व मराठी बोलतो म्हणून मराठी निवडा म्हटलं,
बाकीच्या भाषेतही चांगले प्रोग्राम आहेत, मराठी निवडा. आणि ते ऍप्लिकेशन स्क्रोल करत खाली गेलात की तुम्हाला तिथे आर्काईव्ह व्हिडिओज मिळतात, बरं, आकाशवाणीचे आर्काईव्ह व्हिडिओज मिळतात. म्हणजे महाराष्ट्रभरातले जे काही वेगवेगळे आकाशवाणी केंद्र आहेत, म्हणजे सोलापूर आकाशवाणी आहे, धुळे आकाशवाणी आहे, नागपूर आकाशवाणी आहे, पुणे आकाशवाणी आहे, बरोबर, अशा अनेक ठिकाणचे वेगवेगळे प्रोग्राम्स आर्काईव्ह मध्ये जाऊन पहा. त्याच्यामध्ये तीन महत्वाची, म्हणजे फार सुंदर, म्हणजे अनेक सुंदर पुस्तकं आहेत, त्याचं विवेचन आहे, अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी केलेली भाषणं आहेत. त्याच्यामधले तीन महत्वाची पुस्तकाची, म्हणजे मी नेहमी ऐकतो, ते म्हणजे गीतेवरची भाष्य केली आहेत, गीता भाष्य, म्हणजे सुचिता परांजपे यांनी ती लिहिलेली आणि वाचन कोणीतरी दुसरं केलेलं आहे. तर त्याची जे गीतेच्या श्लोकावरची जी भाष्य आहे ती अप्रतिम आहे, म्हणजे तो गीतेचा श्लोक आणि त्याचा जो अर्थ आपल्या दैनंदिन जीवनातलं त्याचं महत्व, फार सुंदर तो प्रोग्राम आहे. म्हणजे दररोज एक एक गीतेचं श्लोक जरी ऐकलात ना तरी अनेक गोष्टी कळतात. तसंच त्या नभोवाणीच्या ॲपमध्ये दुसरं एक पुस्तक आहे, म्हणजे योद्धा संन्यासी नावाचं एक पुस्तक आहे, तर त्याचं वाचन केलेलं आहे, विवेकानंदांवरचं पुस्तक आहे ते. आणि इतके सुंदर, म्हणजे त्याच्यावरचं ते विवेकानंदांची जी भाषणं, त्यांचं चरित्र, त्यांच्यातले विचाराची पद्धती, फार सुंदर प्रकारे ते पुस्तकाचं रूपांतरण रेडिओवर केलेलं. नाव काय, तसंच कुठला संन्यासी? योद्धा संन्यासी, योद्धा. योद्धा ठीक संदेश ठीक आहे, आहे. त्याच्यावर तुम्ही शोधलं ते बर मिळेल लगेच, बर आर्काईव्ह बर रेडिओ ऍप मध्ये आहे. नाही मिळालं तर बर मला मेसेज टाका, मी स्क्रीनशॉट पाठवतो कुठे शोधायचं कसं. बरोबर, चालेल. म्हणजे माझं उद्देश काय की हिडन ट्रेजर कुठे कुठे लपलेली आहे ते तुमच्यापुढे उघड करणं, आणि तो ट्रेजर तुमच्यापर्यंत पोहोचला तर त्याचा उपयोग तुम्ही करून घ्या, बाकी काही. चालेल. तसंच तिसरं त्याच्यातलं महत्वाचं पुस्तक, म्हणजे त्याच्यामध्ये अजून खूप आहेत, पण म्हणजे त्यातलं तिसरं जे मला आवडतं ते पुस्तक म्हणजे चाणक्य कौटिल्य. कौटिल्यवर महाराष्ट्रातल्या अत्यंत विद्वान तज्ञांनी, म्हणजे कौटिल्यचं रूपांतर दुर्गा भागवत यांनी केलेलं चाणक्याचं कौटिल्य नावाचं पुस्तक आहे. आणि ह न आपटे यांनी, म्हणजे त्यांचं पण एक आहे, पण कौटिल्यचं दुर्गा भागवतांनी केलेलं पुस्तक आहे, सुंदर पुस्तक आहे. आणि कौटिल्यवर अनेक संस्कृत तज्ज्ञांनी केलेली जी काही भाष्य आहेत आणि त्याची चर्चा आहे, म्हणजे विद्वान चर्चा आहे, फार सुंदर अशा प्रकारे कौटिल्यावरच्या त्यातल्या सुभाषित आणि त्याचं ऍप्लिकेशन इन आवर डे टू डे लाईफ. म्हणजे महत्वाचं काय, कौटिल्य हा जो काही ग्रंथ आहे तो मौर्य काळातील आहे, म्हणजे फार जुना आहे, म्हणजे 300 शतकातला असेल. आणि त्याचा आजच्या जीवनात फायदा काय आपल्यासाठी, त्याचं फार सुंदर प्रकारे कौटिल्य, म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की जर का तुम्हाला व्यवहारामध्ये सक्सेसफुल आणि शहाणं व्हायचं असेल आणि तुम्ही काय जगामध्ये अत्यंत विद्वान आणि सक्सेसफुल तुम्हाला जगायचं असेल, तर महाराष्ट्रीय व्यक्तीने दोन ग्रंथांचा अभ्यास नक्की, म्हणजे तीन तीन गोष्टींचा अभ्यास नेहमी करावा. एक म्हणजे शिवछत्रपती, का तर शिवछत्रपती आपल्याला जगताना कसं जगावं हे शिकवतं, योजना कशा आखाव्यात, काय करावं हे शिवछत्रपती शिकवतात. दुसरं व्यक्ती म्हणजे रामदास स्वामी, म्हणजे व्यवहारामध्ये उत्कृष्ट कसं जगावं हे दासबोध शिकवतो. आणि तिसरं पुस्तक जो आपल्याला मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने अत्यंत तज्ज्ञ करतो किंवा जो एक्झिक्युटिव्ह लेवल पासून सगळ्यांना उपयोगाचा पडतो तो म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र. तर हे तीन ग्रंथ ज्याने अभ्यासले, म्हणजे सखोलवार अभ्यासले, तो जगातला एक अत्यंत हुशार व्यक्ती होऊ शकतो याच्यात काहीच, म्हणजे माझ्याकडे एक कणाचं तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे ह्या तीन ग्रंथांचा नेहमी सखोल अभ्यास अत्यंत तरुण वयातच केला पाहिजे, तरच तुम्ही तुमचं आयुष्य अत्यंत सक्सेसफुली जगू शकता किंवा अत्यंत चांगलं जगू शकता, असं माझं वैयक्तिक मत आहे. मत वेगवेगळे असू शकतात, पण ही अत्यंत उत्कृष्ट अशी ग्रंथसंपदा आपल्याकडे आहे. नक्की पहा, करून पहा, हो, आवडेल असं मला वाटतं. हां हे नभोवाणी व्हॉट्सअप म्हणजे प्ले स्टोर वर जाऊन नभोवाणी ऍप डाउनलोड करायचं हा, ना? नभोवाणी प्रसार भारतीचं आहे, किंवा चालेल. प्रसार भारतीचं तुम्ही युट्यूबचं सबस्क्रिप्शन जे काही आहे की नाही चॅनल ते हा सबस्क्राईब केलं तरी त्याच्यावर